पालघर लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार अद्याप ठरला नसला तरी उद्या गुरुवारी इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार भारती कांबळे या पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात आपला अर्ज दाखल करणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार भारती कांबळे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे स्वतः उपस्थित राहणार आहेत. सकाळी 12 वाजता शिवसैनिकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी दिली. महायुतीकडे अद्याप उमेदवार सापडत नसल्यानं आपला विजय निश्चित असल्याचं देशमुख यांनी यावेळी सांगितलं. पालघर लोकसभेसाठी आतापर्यंत बहुजन विकास आघाडीतर्फे बोईसरचे आमदार राजेश पाटील यांनी पहिल्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बहुजन विकास आघाडी ही शुक्रवार दिनांक 3 मे रोजी पुन्हा आपल्या कार्यकर्त्यांसह जल्लोषात राजेश पाटील यांचा अर्ज दाखल करणार आहे. त्यामुळे पालघर लोकसभेत आपणाला तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. उद्या पूर्ण वसई विरारमधून आम्ही सकाळी विरार स्टेशनवरून 10 ची ट्रेन पालघरला जाणारी पकडणार आहोत. पालघरला तिथून कलेक्टर ऑफिसपर्यंत आम्ही आमची महारॅली निघणार आहे आणि फॉर्म भरण्यासाठी आमच्या उमेदवार 22 पालघर मतदारसंघाच्या भारतीताई कांबळी यांच्या फॉर्म भरण्यासाठी आमचे युवासेना प्रमुख आमचे नेते शिवसेना नेते माननीय आदित्यसाहेब ठाकरे हे स्वतः उद्या पालघरला उपस्थित राहणार आहेत. कसं असणार, किती कार्यकर्ता जल्लोष असणार उद्या? असंख्य कार्यकर्ते असणार. आमचे युवासेना प्रमुख आमचं मनोबल वाढवण्यासाठी इथे येत आहेत. सध्या तरी शिवसेना उद्धव ठाकरेची जी शिवसेना आहे त्याने प्रचार आघाडी घेतल्याचं दिसत आहे. बहुजन विकास आघाडी हे रिंगणात उत्तर होते आणि अजूनही अद्याप महायुतीकडनं उमेदवार नाही. तर दोन्ही प्रश्नाकडे कसं लागतं? नाही, आमचा उमेदवार आमच्या पक्षप्रमुखांनी आमचा निष्ठावंत शिवसैनिक दोन टर्म ज्या जिल्हा परिषदेत काम केलेलं आहे विक्रमगड सारख्या भागात ज्यांनी काम केलेलं आहे त्यांना उमेदवारी आमच्या पक्षप्रमुखांनी अगोदर जाहीर झाल्यामुळे आम्ही लोकांच्या गाठीभेटी लवकर पुऱ्या करू शकलो आहोत. बहुजन विकास आघाडी कसं वाटतं तुम्हाला? राजेश पाटील नाही, आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जो निष्ठावान उमेदवार दिलेला आहे हा लोकप्रिय उमेदवार आहे आणि त्यांना आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि निवडणुकीत आम्ही आमचं काम कर्तव्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत.